आता चष्मा मिळणार लोणवर. स्पेक्टोमार्ट ऑप्टिकल्स कणकवली, जामसंडे, देवगड. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच चष्म्यावर धमाकेदार ऑफर. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच चष्म्यावर धमाकेदार ऑफर. लोनवर चष्मा, बजाज फायनान्स EMI ऑफर. एकदा आवर्जून भेट द्या. फेस्टिवल ऑफर, चष्मा फक्त 599 पासून पुढे, गॉगल 199 रुपयापासून पुढे. आमचा पत्ता सनराईज टॉवर, महाडिक कंपाऊंड, नरडवे फाटा, कणकवली. संपर्क 8410190019 आणि 9673736459. गोपटे सांस्कृतिक भवन, आपला बाजार समोर, जामसंडे, देवगड रोड, जामसंडे. प्रोप्रायटर मायबाप एंटरप्राइजेस. अटी आणि शर्ती लागू. अनुभवी नेत्र चिकित्सक आणि कम्प्युटरद्वारे अचूक नेत्र तपासणी. आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी, मालवण, वैभववाडी, बांदा, शिरोडा आणि आरोंदा. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, रायगड जिल्ह्यातील खेळाडू क्रीडा रसिकांसाठी माणगाव येथील विभागीय क्रीडा संकुल सोयीचे ठरणार आहे. रायगड परिसराचा वेगाने होत असलेला विकास आणि खेळाडूंची गरज लक्षात घेऊन माणगाव येथील विभागीय क्रीडा संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे, त्याच्या उभारणीचे काम दर्जेदार असावे आणि जलदगतीने पूर्ण करण्यात यावे असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत माणगाव विभागीय क्रीडा संकुलाच्या उभारणी मंजुरी देण्यात आली. या बैठकीला महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, खासदार सुनील तटकरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के गोविंदराज, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव आशिष शर्मा, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ योगेश मसे VC द्वारे, नगररचना संचालक अविनाश पाटील VC द्वारे आदी मान्यवर उपस्थित होते. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे जिल्ह्यांसाठी माणगाव हे मध्यवर्ती आहे. या चार जिल्ह्यातील युवा खेळाडूंना आणि क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी हे ठिकाण उपयुक्त ठरेल. या विभागीय क्रीडा संकुलासाठी 40 ते 50 एकर जागा आवश्यक असून ती जिल्हा प्रशासनाने तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या. क्रीडा संकुलापर्यंत जाणारा मार्गही प्रशस्त असला पाहिजे, त्यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. माणगाव विभागीय क्रीडा संकुलासाठी निश्चित करण्यात आलेली जागा ही महामार्गालगत असल्याने कोकणातील चारही जिल्ह्यातील तसेच राज्याच्या अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या खेळाडूंसाठी हे ठिकाण सोयीचे ठरणार आहे. या क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या विभागीय क्रीडा संकुलाचा आराखडा तयार करताना आंतरराष्ट्रीय क्रीडा निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, या विभागीय क्रीडा संकुलाच्या कामाला गती देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. प्रतिनिधी कोकण 9, मुंबई. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण 9 यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण 9.com.